नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल कुठलाही मावा, खवा, दूध पावडर किंवा कंडेन्स मिल्क न वापरता ही अशी लच्छेदार बासुंदी बनवतोय. दूध लवकर आटवण्यासाठी काही ट्रिक्स वापरलेल्या आहे. फक्त 20 ते 25 मिनटातच ही बासुंदी बनवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर बासुंदी बनवण्याकरता 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे, म्हणजेच फुल फॅट दूध घ्यायचं. गाईचं दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता, परंतु गाईचं दूध थोडंसं पातळ असतं, आटवायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आपण हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा चारोळी घेतलं. तर आता साखरेचं प्रमाण, दूध आटवल्यावर थोडंसं गोड होतं, त्यामुळे 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूट्समध्ये प्रत्येकी 1-1 चमचा काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत. थोडंसं केशर घेतलं, याने बासुंदीला रंग आणि सुगंध देखील छान येतो. 1/2 चमचा विलायची पावडर घेतली. चारोळी तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर नाही वापरलं तरी देखील चालेल. तर दूध आपल्याला आटून घ्यायचे, त्याकरता पॅन गॅसवरती ठेवले. सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे. पारंपरिक आपण जी बासुंदी बनवतो त्यामध्ये आपण अर्धं दूध आटवून घेतो. तर आज आपण फक्त 1/2 लिटर दूध आटवून घेणार आहोत. तर आता दूध लवकर आटवण्यासाठी काही टिप्स पाहूयात. दूध आटवण्याकरता असं 1 पसरट भांडं घ्यायचं, यामुळे दूध वरती आलं तरी अगदी लगेच उतू जात नाही. आपल्याला हे दूध लवकर आटवायचं आहे, त्याकरता गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे. अधूनमधून वरती दूध आलं तर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. दुधाला उकळी आल्यावर लगेच यामध्ये मी केशर घालणार आहे. लगेच केशर वापरल्यामुळे दूध आटवताना या बासुंदीचा रंगसुद्धा छान येतो. प्रत्येक वेळी 9 ते 10 सेकंदांनी कलत्याच्या मदतीने हे दूध तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे हे तळाशी लागत नाही. असं पसरा स्टीलचं पॅन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचंसुद्धा पॅन घेऊ शकता. नॉनस्टिकच्या पॅनमध्ये दूध हलवण्याकरता जर कलथा स्टीलचा वापरला तर पॅन खालून खराब होऊ शकतो, त्यामुळे लाकडी कलथा वापरावा. तर दूध उकळत असताना साईडला ही जी साय येते ती आपल्याला प्रत्येक वेळी काढून या दुधामध्ये घालायची आहे. यामुळे आपली बासुंदी अगदी लच्छेदार अशी होते. तर बघा, अधूनमधून गॅस थोडासा मोठा करायचा, दूधवरती यायला लागलं का पुन्हा कमी करायचा. असं करत करत हे दूध आपल्याला फक्त 1/2 लिटर आटवून घ्यायचे. समजा तुमच्याकडे जर बासुंदी बनवायला जास्त वेळ नसेल, बाकीची कामं असतील, तर असा कलथा ठेवून द्यायचा. यामुळे दूधवरती उतू येत नाही. गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवायची आणि बाकीचं काय काम करत असाल ते करत करत अधूनमधून 1-2 ते 3 मिनिटांनी याला फक्त हलवून घ्यायचं. जी वरती आलेली साय आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची. याआधी पण चॅनलवरती फक्त दुधापासून एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली बासुंदी ही रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, दूध जसं जसं आटत चाललं आहे तसं तसं या दुधाचा रंग देखील बदलत चालला आहे. तर एकूण 20 मिनिट मी हे दूध आटवून घेतलं आहे. 1/2 लिटरपेक्षा थोडंसं दूध मी जास्त आटवून घेतलं आहे. आता आपल्याला यापेक्षा जास्त दूध आटवायचं नाही. बासुंदीला आता दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे काजू आणि बदामाची एकदम बारीक केलेली पूड घेतलेली आहे. यामध्ये आता गरम गरम दूध टाकून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी 5 बदाम आणि 5 काजू मिक्सरवरतीच बारीक केलेले आहेत. आता हे मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊयात. काजू बदामाची पूड घातल्यावर ही बासुंदी अगदी लवकर अशी दाटसर होते, यामुळे आपल्याला जास्त दूध आटवून घेण्याची सुद्धा गरज नाही. आता अशीच ही बासुंदी 2 ते 3 मिनिट आपण उकळून घेऊयात. बासुंदी हलवत असताना अधूनमधून कढईला लागलेली साय देखील काढत राहायची. तुम्ही पाहू शकता, स्टीलची कढई असून देखील अजिबात कढेला किंवा खाली देखील लागलेली नाही. तर 1-3 मिनटं ही बासुंदी मी उकळून घेतली. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची, सोबतच ड्रायफ्रूट्स देखील घालायचे. आता ड्रायफ्रूट्स घातल्यावर आपल्याला ही बासुंदी जास्त वेळ उकळत ठेवायची नाही, फक्त 2-3 मिनटंच बासुंदी आपल्याला उकळून घ्यायची. साखर घातल्यावर बासुंदी थोडीशी पातळ होते. बासुंदी आपण थंड झाल्यावरच प्यायला घेतो, त्यामुळे ही बासुंदी थंड झाल्यावर अधिकच घट्ट होते. त्यामुळे ही बासुंदी आपल्याला आता जास्त वेळ गॅसवरती ठेवायची नाही, म्हणजेच आपल्याला जास्त वेळ आटवायची नाही.
साधारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत 25 ते 26 मिनटं हे दूध आपण आटून घेतलंय. बासुंदी थोडीशी पातळच असते त्यामुळे रबडीसारखी एकदम आटून घ्यायची नाही. या स्टेजला आता गॅसची फ्लेम मी बंद केली. गॅसची फ्लेम बंद केल्यावर उरलेलं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर शेवटी यामध्ये चारोळी आणि विलायची पावडर घालायची. तर बघा, चारोळी शिजल्यानंतर ही खूप मऊ पडतात त्यामुळे ती खायला चांगली लागत नाहीत. शेवटी चारोळी घातल्यामुळे याचा क्रंचीनेस तसाच राहतो आणि चारोळी खाताना अगदी छान लागतात. विलायची पावडर अगदी शेवटी घातल्यामुळे याचा सुगंध बासुंदीमध्ये शेवटपर्यंत राहतो. ही बासुंदी आत्ता जरी एवढी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर अगदी घट्ट होते. थोडीशी बासुंदी थंड झाल्यावर 10 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. 10 मिनटं ही बासुंदी फ्रीजच्या बाहेर रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतली आहे. अजूनही बासुंदी थोडीशी कोमट आहे, परंतु तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर झालेली आहे. बासुंदीला रंग काय सुरेख आला आहे. आपण यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही, फक्त केशरमुळेच हा रंग खूप सुंदर आला आहे. आता या बाउलमध्ये आपण ही बासुंदी काढून घेऊयात आणि फ्रीजमध्ये साधारण 1 तासासाठी ठेवायची, त्यानंतर ही प्यायला घ्यायची. चला तर मग 1 तासाने आता ही बासुंदी तुम्हाला मी दाखवते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर लच्छेदार आपली बासुंदी तयार आहे. ही बासुंदी चवीला एवढी छान झाली की फ्रीजमध्ये ठेवण्याआधीच 1 वाटीभर बासुंदी यामध्ये संपली. या गुढीपाडव्याला तुम्ही ही बासुंदीची रेसिपी नक्की बनवून पहा. करायलाही जास्त वेळ लागत नाही, अगदी 20 ते 25 मिनटातच बासुंदी होते. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.